चार वर्ष विरोधात बसायची तयारी केली आहे का दादा? आम्ही चार वर्षात विरोधात बसण्याची तयारी पूर्णपणे केलेली आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करतो, पण हे सरकार काही चार वर्ष चालणार नाही. पण ते चालणार नाही म्हणजे काय होईल हे एका अर्थाने गुलदस्त्यामध्ये आहे. त्यावर भाष्य करणार आहेत का मी भविष्यकार नाही, पण याच्यामुळे रडत न बसता किंवा मगाशी कधी भळबळ म्हणाले रक्त जखम भळबळ न वाहता एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो. पाच वर्ष चालणार नाही सरकार? नाही, पाच वर्ष चालणार नाही याची कारणं मी सांगितली. आपापसातली भांडणं, लोकांमधली अस्वस्थता, पण पाच वर्ष चालणार नाही असं असं होण्याची आम्ही वाट बघत काही बसलेलो नाही. चंद्रकांत पाटील काल असं म्हणले की सरकार चार वर्ष टिकणार नाही आणि अंतर्गत खूप वाद आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगणार? या सरकारला पूर्ण स्थिरता ही त्यांनाही माहिती आहे. मागची ज्यावेळी ज्या दिवशी आम्ही शपथ घेतली त्या दिवशीच ते म्हणत होते 2 महिन्यापेक्षा सरकार टिकणार नाही. वर्ष पूर्ण झालं, त्यांची उरलेली 4 वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे.